यू सो मच मी समीर गांधी यांना त्यांचा मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. समीर गांधी नमस्ते. वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीतनं एक दोन दिवसापूर्वीच वाटचाल करत पंढरीकडे चाललेला आहे आणि आपल्याला दोन्ही संतांनी शिकवण दिली आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यामुळे जे काही खळ आहेत त्यांचे विचार बदलावेत, त्यांचं नुकसान व्हावं आमची अशीबात इच्छा नाही आहे. त्यामुळं आजही मासमाच्या या ऑगस्ट डायसवरनं घोटीकर सर किंवा पुंगलिया सर किंवा जयेश हे अधिकारवाणीने हे सांगू शकतो आहे की तुम्ही चुकला आहात पण तरी पण बरोबर या, कारण युनायटेड वी विन. घोटीकर सरांनी जे सांगितलं हा मेसेज समजण्याची पात्रता किती लोकांची आहे हे थोडं आपण बघितलं पाहिजे, कारण विनाकारण पात्रता नसणाऱ्या लोकांवर जास्त विश्वास कित्येक वेळा आपण टाकतो आणि तो विश्वासभंग कदाचित आपल्या संस्थेला मारक ठरू शकतो. काही एक दोन तीन महत्त्वाचे विषय जे काही आरोप झाले होते त्याच्या संदर्भात मी इथं उभा आहे. हिटलर जेव्हा पदावर आला त्याच्या आधी 2 वर्ष त्यांनी त्याचा एक जोसेफ गोबेल्स नावाचा एक मनुष्य अपॉइंट केला होता. हा जो जोसेफ गोबेल होता ना त्याचं प्रिन्सिपल आहे की तुम्ही खोटं बोला, रेटून बोला आणि अनेक वेळा बोला, त्यातला काही पार्ट लोकांना खरा वाटायला लागतो. आणि हेच तत्व हे जो कोण मसीहा स्वतःला प्रोजेक्ट करतायत सध्या त्यांनी राबवलं. आणि दुर्दैव असं आहे की आपल्या संस्थेतल्या जुन्या जाणत्या काही लोकांनी त्याचं व्हेरिफिकेशन न करता त्याच्या संदर्भात प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी एक दिवस फोन करून विचारलं की बाबा मला वाटतं नरेंद्र पवारांना फोन आला होता आपलं एक्झिबिशन झाल्यानंतर की एक्झिबिशनचा जो डाटा आहे तो चोरला आहे कोणीतरी आणि त्याचा वापर करून समीर गांधी आणि जयेश आणि मला वाटतं मुथा सरांचं नाव होतं यांनी मेल्स पाठवलेत. माझ्याकडे फोनचं रेकॉर्डिंग आहे. मी त्या फोनवर जाहीर आव्हान केलं होतं की 7 दिवसाच्या तुम्ही हे प्रूव्ह करा, नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांना आमची नावं लावायला सांगा. हा एक मेल आहे मला आलेला 5 एप्रिल. आय गॉट एम पॅनल बाय MACDCL ऑन 5 एप्रिल आणि खाली त्यांनी पासवर्ड दिलेला आहे आणि माझा जो काही नंबर आहे तो दिलेला आहे. याच्यानंतर सगळ्यांना माहीत आहे जे कोण एम पॅनल्ड आहेत त्या लोकांना की हा पासवर्ड आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला जे आय स्मार्ट आहे त्याच्यामधून एक लिस्ट मिळते. ती लिस्ट त्या दिवसापर्यंत म्हणजे पाठीमागं 25 मेगावॉटचा जो प्रोग्रॅम होता तो फेल गेला तेव्हापासून त्या दिवसापर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी सबसिडी आम्हाला हवी आहे म्हणून ॲप्लाय केला आहे त्या सगळ्यांचा डेटा, नाव, पत्ता, ईमेल आणि त्यांच्या मोबाईल सकट दिसतो पाठीमागं. हे कुणाला पाहिजे असेल तर हे पहा. आणि हा डाटा मला 6 तारखेला अवेलेबल झाला. नेक्स्ट, माझ्या ऑफिसमधनं जे काही माझ्याकडं सॉफ्टवेअर आहे त्यात हे सगळे आम्ही इनपुट केले आणि साधारण जे ओळखीचे लोक होते ज्याच्यात सोलर लिहिलं होतं म्हणजे कळत होतं की हे लोक जे आहेत हे टेस्ट केस म्हणून टाकतायत, हे खरं ग्राहक नाही, ते वगळले आम्ही. आणि माझ्या ऑफिसमधनं इथं तुम्हाला +76 दिसतंय असे 8 ईमेल गेले. ईमेलची तारीख बघा, Wednesday 6 April 2022 1:17. आपला एक्सपो हा 16 आणि 17 एप्रिलला झाला. ॲलिगेशन करणाऱ्यांना एवढंही डोकं नाही की गांधींनी 6 एप्रिलला पाठवले किंवा जयेशनी त्यांच्या लोकांना 6 एप्रिलला कॉन्टॅक्ट केलं आहे आणि एक्सपो झाला आहे 16 आणि 17 एप्रिलला.
सर असं जर असेल तर मला विजनरी म्हणून इथे उभं करायला पाहिजे, माझं तीर्थ घ्यायला पाहिजे त्या लोकांनी की 16 तारखेला कोण एक्सपोमध्ये येणार आहे त्याचा डाटा मला 6 तारखेला अवेलेबल झाला. उद्यापासून मला ही लाईन सोडून मी भविष्याची लाईन चालू केली तर जास्त पैसे मिळतील. हे ह्या लोकांना काय म्हणायचं, हे लोक माझे कलिग्ज आहेत हे म्हणायला सुद्धा लाज वाटावी असं ह्यांचं काम आहे. गंमत म्हणून सांगतो की 26 जानेवारीला हॅपी रिपब्लिक डे हा मी मेसेज पाठवलेला आहे, त्याचे माझ्याकडं स्क्रीनशॉट आहे. त्या मेसेजचा धिक्कार करणारे दोघं लोक आहेत, एक इतनकर आहे आणि दुसरा पटेल आहे. खरं पाहिलं तर करन्सी नोट नाकारणं आणि झेंड्याचा अपमान करणारा कोणताही मेसेज पाठवणं हा सगळ्यात मोठा क्रिमिनल गुन्हा आहे, देशद्रोह आहे, राजद्रोह आहे. परंतु काय आहे माहिती का, की बारीक माणस मनाच्या माणसाकडनं फार मोठी अपेक्षा करणं ही आपली चूक आहे. त्यामुळं हा इश्यू त्यावेळच्या बॉडीला मी दाखवला. परंतु आय थॉट दॅट काही काही लोक असतात ना की इट इज बेटर टू किल देम बाय द इग्नोरन्स, त्यामुळं हा इशू मी तिथं थांबवला. परंतु ह्याचे सगळे स्क्रीनशॉट सरांकडे आहेत, त्यावेळी जे स्क्रीनवर होते महाभाग छोट्या छोट्या गोष्टींना उत्तर देणारे त्यांनासुद्धा हे कळलं आणि कदाचित त्यांना थोडं देशाबद्दल प्रेम असतं तर त्यांनाही वाईट वाटलं असतं की 26 म्हणजे रिपब्लिक डेच्या माझ्या मेसेजला काहीतरी वेगळं वळण देऊन त्याला धिक्कारला गेला होता. मासमाच्या अचीवमेंट काय झाल्या पाठीमागच्या वर्षात हे तर सरांनी तुम्हाला सांगितलंच की आपण नेट मीटरिंग जेव्हा बंद करायचं लोकांनी 2019 साली ठरवलं त्यावेळी आपण प्राणपणाने लढलो, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला एकत्र केलं, MERC कडे गेलो, नेट मीटरिंग बंद करायचा जो त्यांचा प्लॅन होता तो त्यांना मागं घ्यायला लावला. त्यावेळी प्रदीप कुलकर्णी प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर MYT आली, मल्टी इयर जी काही टेरिफ आहे ते त्यांनी जानेवारीमध्ये MSEDCLनी मांडलं आणि त्यात GSC म्हणजे ग्रीड सपोर्ट चार्जेस टाकले. ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे तुम्ही तुमच्या घरावर तुमची वीज जरी तयार केली तरी त्याला ते चार्जेस लावणार, म्हणजे वीज तयार करायचा खर्च सगळा तुमचा पण जेवढी तयार केली त्याच्यावर MSEDCL चार्ज लावणार. हाही प्रयत्न आपण मोठ्या प्रमाणात सर्व जागृती करून, फक्त आपणच नाही तर आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सगळ्यांना ॲप्रोच झालो. मला वाटतं मासमा पुण्याची टीम पुणे, बॉम्बे, नाशिक, औरंगाबाद ह्या 4 ठिकाणी पब्लिक हिअरिंगला गेली. मला वाटतं औरंगाबादला मॅडम तुम्ही होता, नाशिकला तू होता, बॉम्बेला विजयवाणी आज येऊ शकले नाही आहेत ते होते. आपण मला वाटतं कमलाकर तूही माझ्याबरोबर ह्याला आला होतास नवीन मुंबईला, बरोबर आहे, आठवत आहे, ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आपण प्रेम आपण अतिशय जोरदारपणे ती लढाई लढलो होतो तेव्हासुद्धा आपल्याला हे सांगणारे होते की अरे काही होत नाही सरकारने ठरवलं आहे असंच होतं. आणि गंमत अशी झाली की ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी नेमकं मी नव्हतो, मला ते 2 दिवसांनी समजलं की आपण जे जे मुद्दे मांडलेत ते मान्य झालेत आणि MERCला हे पटलं आहे की हे जे काही GSC आहे हे चुकीचं आहे. आणि बरेच त्या अनुषंगाने आपण आपले ग्रॅव्हियन्सेस MERC समोर ठेवले, त्यांना सांगितलं की हे सर्व कागदाची लढी मागतायत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावतायत, नेट मीटरिंग ही जी चांगली कन्सेप्ट आहे त्याला मारायचं कसं हे पाहतायत. त्याच्यानंतर त्यांनी एक त्याच्यावरसुद्धा एक रेग्युलेशन केलं, त्यात बरेच बदल केले, त्यात त्यांनी सांगितलं की ते 100% पोर्टल बेस्ड व्हायला पाहिजे. त्याची इम्प्लिमेंटेशन काही कारणाने अजून झाले नाही बट वी विल सक्सेसफुल एवढ्या गोष्टी करून घेण्यामध्ये. त्याच्यानंतर 25 मेगावॉटचं टेंडर आलं. हे 25 मेगावॉटचं जेव्हा टेंडर आलं तेव्हा असं दिसलं की MNRE च्या अनेक टर्म्स MSEDCLने आहेत तशा पुढे दिलेल्या आहेत आणि ते आपल्याला काम करायला योग्य नाही आहेत. हे टेंडर संपूर्ण वाचून त्यातल्या कुठल्या टर्म्स चांगल्या नाही आहेत हे प्रत्येक वेळा आपण MSEDCLनी जेव्हा जेव्हा प्री टेंडर मीटिंग घेतली त्यात हे सांगितलं. त्यावेळी असीम कुमार गुप्ता म्हणून CMD होते. तर असीम कुमार गुप्ता हे खरगपूर IIT चे ॲल्युमनी आहेत, काही कारणाने त्यांची आमची एक थोडी लिंक होती. आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जाऊन हे त्यांना सांगून आलो होतो की सर हे जे हे आहे हे जर मासमानी नाही दिलं तर फेल्युअर होईल आणि यातल्या काही काही गोष्टी तुम्हाला बदलाव्या लागतील. त्यांनी 3 दिवसानंतर परत एकदा प्री टेंडर मीटिंग घेतली होती. आत्तापर्यंतच्या इतिहासात प्री टेंडर मीटिंग ही एकदाच होते आणि चेंज केली जाते. तुम्हाला आठवत असेल तर 25 मेगावॉटच्या ह्याच्यात प्री टेंडर मीटिंग एकदा CEnी घेतली होती, त्यावेळी डायरेक्टर कमर्शियल सतीश चव्हाण होते. दुसरी मीटिंग
असीम कुमार गुप्ता ने घेतली होती, त्यात त्यांनी एक दोन तीन गोष्टी बदलून दिल्या होत्या, परंतु त्यांनी त्यात शेवटी सांगताना असं सांगितलं की हे पैसे एमएनआरई कडून आलेले आहेत आणि एक लाईन दोरी त्यांनी आम्हाला आखून दिली आहे आणि त्या लाईन दोरीच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या टर्म्स आहेत ह्या प्रॅक्टिकल नाही आहेत आणि ह्या होण्यासारख्या नाही आहेत. आणि मासमानी तेव्हा असा एकमताने ठरवलं की काही काही लोक बाहेर राहूया, त्यातल्या दोन तीन लोकांनी निदान टेंडर व्यवस्थित भरा, शेवटपर्यंत जा आणि तिथनं परत या, हेही ठरलं होतं. मला वाटतं संजय देशमुखांना ही जबाबदारी दिली होती की तुम्ही शेवटपर्यंत जा पण तिथनं परत या. मला वाटतं त्यावेळी प्रेसिडेंट तुम्ही होता सर, बरोबर आहे? हे आपलं ठरलं होतं की संजय देशमुखांनी शेवटपर्यंत जायचं. प्रदीप कुलकर्णी होते, प्रदीप त्यावेळी आपण त्याला ती जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती निभावली. तो शेवटपर्यंत गेला, त्याला शक्य होतं त्या टेंडरमध्ये जाणं, पण तो तिथनं परत आला. आता तो तिथपर्यंत गेला म्हणून बॉम्ब मारणारे लोक आहेत जे स्वतःला मसीहा समजत आहेत. म्हणजे काय आहे, प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ काढून जर पुढं जायचं म्हटलं तर फार सोपं असतं. त्याला मराठीमध्ये छिद्रानिवेशी म्हणतात. छिद्रानिवेशी म्हणजे एक भरगच रेशीम गालीच्या तुमच्या समोर आला ना तर तुम्ही भिंग काढून बघायचं आणि बघायचं की अरे त्या दोन ह्याच्यामध्ये एक छिद्र आहे. तुम्हाला सौंदर्य बघायची दृष्टीच नाही आहे, त्यामुळं दुसऱ्याची कुठंतरी एखादा पाय तिरपा पडला तर ते बघत राहायची तुमची दृष्टी आहे. त्यामुळं मला वाटतं अशा लोकांना त्यांचा दृष्टिकोन सुधारण्याकरता काहीतरी कोर्स करण्याची जरूर आहे, आवश्यकता आहे. गुजरातसारखी राज्य 650 मेगावॉटचा सबसिडी प्रोजेक्ट राबून पुढं जात होती. जुलैमध्ये एमएनआरईने 2021 साली एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं, त्यात सर्व राज्य सामील झाली होती, महाराष्ट्रही सामील झाला होता. दुर्दैव असं आहे की भारतात त्या तोपर्यंत काहीतरी 700 मेगावॉटपर्यंतच रूफटॉप सबसिडी वाटली गेली होती आणि त्यातली 657 किलोवॅट सबसिडी फक्त गुजरातमध्ये होती. आणि कुठलाही प्रश्न जर विचारायला गेला तर एमएनआरई आपल्याला एकच सांगायचं, गुजरात करतंय मग तुम्ही का नाही करत. आम्ही पहिल्यांदा ऑल इंडिया सोलर असोसिएशन नावाची एक छोटी संस्था स्थापन केली आणि एमएनआरईला सांगितलं की सर तुम्ही या क्लासचे टीचर आहात, क्लासमध्ये 40 स्टेट आहेत आणि त्यापैकी एकच स्टेट पास होत आहे, तर तुमच्या शिकवण्यामध्ये काहीतरी गडबड आहे. 39 लोक नापास होत आहेत, एकच पास होतोय. त्यांनी जुलैमध्ये जे प्रेझेंटेशन केलं, मला वाटतं तुला तुझ्याकडे ते सगळं अवेलेबल आहेत सुद्धा, त्यात त्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की L1 ठरवणं किंवा बेंचमार्क कॉस्ट काढणं आणि काही काही जे आहेत त्या नाही आहेत बरोबर आणि गुजरात सोडून सगळीकडे हा फेल्युअर आहे, सो इट रिक्वायर सम काइंड ऑफ अ रिव्हॅम्प. हे लक्षात आल्यानंतर आणि महाराष्ट्राला 500 मेगावॉटचं सँक्शन आहे, परंतु 25 मेगावॉटसुद्धा फेल्युअर झालेलं आहे. मासमानी जर ॲक्टिव्ह पार्क नाही केला तर MNRE ला हे समजलं की आपल्याला आपल्या ज्या काही ग्राहकोपयोगी म्हणजे भारतातल्या लोकांना फायदा देण्याकरता आणि 2070 साली जे काही आपलं कार्बन न्यूट्रलचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्याकरता ज्या योजना राबवायच्या ते मासमा बरोबर नसेल महाराष्ट्रात तर होणार नाही. हे त्यांना जेव्हा पटलं तेव्हा त्यांनी 50 मेगावॉटचं जे नवीन आणलं ते पहिल्यांदा 200 मेगावॉटचं आणायचं ठरलं. 200 मेगावॉट आणण्यापूर्वी ऑगस्टमध्ये आम्ही असं ठरवलं की बाबा हा जुलैमध्ये जो झालेला MNRE चा एक प्रेझेंटेशन आहे त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांना सुद्धा बोलवलं होतं MSEDCL च्या, त्यांना समजलेलं आहे काय चुका झालेल्या आहेत. आता आपण आपला ट्रॅक बदलूया. आपल्याला संतांनी सांगितलं आहे की मुंगी होऊन साखर खा, दरवेळा हत्तीहून लाकडं फोडायला जायची गरज नाही आहे. आणि हा सल्ला आपण शिरोधार्थ मानला, सरांनी सांगितलं तसं, वेगवेगळे PRO चे प्रोग्रॅम आपण घेतले, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरसुद्धा आपल्या लोकांना बोलवत नव्हता, तिथं CE आपल्याला बोलवायला लागले पुण्याचे. बॉम्बेचे आपले डायरेक्टर आज आले नाहीत विजयवाणी, पण त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला पहिल्यांदा सतीश चव्हाण तेव्हा डायरेक्टर कमर्शियल होते त्यांची अपॉइंटमेंट मिळाली. आम्ही तिथं गेलो, तक्रारींचा सर्व पाढा वाचला आणि त्यांना सांगितलं की सर बॉडी बदलली आहे, बॉडी बदलली आहे, विचार बदललेत,
संघर्षाने दरवेळी काही अचीव होईलच असं नाही आहे, सहकार्य आवश्यक आहे। तुम्हाला आठवत असेल तर मोदीजींनी संसदेमध्ये आंदोलनजीवी हा एक शब्द वापरला होता। तर हे आंदोलनजीवी जे आहेत ना, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आंदोलन करत राहा, तो तुमचा मूलभूत अधिकार आहे। मग तुम्हाला चलो MSDCL करायचं असेल, चलो MNRE करायचं असेल, कुठेही चलो करायचं असेल तर जाओ। परंतु ऑफिशियली आम्ही MSDCLशी बोलतो आहोत, आम्हाला बदल होताना दिसत आहेत आणि याच्यामध्ये कुठेही हे नाही। इफ यू वॉन्ट टू बी सो ॲग्रेसिव, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही ॲग्रेसिव व्हा। वी विल नॉट गिव यू ऑफिशियल बॅकिंग। आणि हे झालेले फोन कॉल आज पण सरांकडे आहेत, त्यामुळं चलो MSDCL या आंदोलनाला ओपनली पाठिंबा तेव्हाच्या BOD ने मुद्दा म्हणून देण्याचं टाळलं होतं आणि ह्याचंच भांडवल त्यांनी केलं। काय असतं, एखादा दगड उचलून मारायची एकदा सवय झाली आणि शिव्या द्यायची, तर शिव्या द्यायला नको रे बाबा, जरा त्याच्याशी प्रेमाने बोल म्हटलं ना की तो बघतो त्याच्या बाजूने, या शिव्या नाही द्यायला सांगत। अरे दरवेळी भांडण करायची गरज नाही आहे आणि MSDCLच्या साहेबाला त्याचा पगार मिळतोय। सरांनी जसं सांगितलं तसं की तुम्ही तिथं गेला, त्या अधिकाऱ्यांशी बोलला, त्या अधिकाऱ्यांनी नाही ती पॉलिसी राबवली ती त्यांचं काही जात नाही, जातं कुणाचं, सामान्य जनतेचं जातं आणि जे त्यातले व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होतं। तर हे आपलं नुकसान होतं, हे माझं नव्हतं, हे तुमचं नव्हतं, हे मासमाचं होतं। आणि सबसिडी ज्या कन्झ्युमरला पोहोचत नाही त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं हे नुकसान होतं। पण हा भेदाभेद लक्षात घेण्याची पात्रता त्यांची नाही ना, त्यांच्याकडनं हे आपण अपेक्षा करणं थोडं मला वाटतं की आपली अपेक्षा चुकीची होती। हे 50 MW जेव्हा आलं तेव्हा ते आम्ही सगळं वाचलं, सगळ्यात महत्त्वाचा बदल त्यात झाला। त्यात त्यांना समजलं की हे जे काही बेंचमार्क कॉस्ट आहे ना, ही सिस्टीम चुकीची आहे, ही बेंचमार्क कॉस्ट फक्त CFA बदल जो आहे तेवढ्याकरता असावी, बाकी एक्झॅक्ट रेट जे आहेत ते बदलत असतील। कारण सोलर पॉवर सिस्टीम ही वन साईज फिट ऑल, म्हणजे आपण 85 नंबरचा सँडो घेतला की नाही, तर तो मुंबईला ज्या साईजचा असतो त्या साईजलाच गुवाहाटीला असतो। आता गुवाहाटी हे नाव जास्त फेमस आहे नाही का आजकाल, पटकन तोंडात आलं, म्हणजे गुजरातला जावा किंवा गुवाहाटीला जावा, दोन्हीकडे 85चा सँडो तेवढाच असतो, आपल्याकडे तसं नाही आहे। हे जे आहे ना हे थोडं कस्टमाईज्ड आहे, हे कस्टमाईज करताना त्यात अनेक पॅरामीटर आहेत, अनेक कंपोनंट आहेत, त्याच्या प्रायझेस वेगळ्या आहेत। तुम्ही कधीतरी 2018 साली मंदी असताना हे प्रायझेस ठरवले, आज त्या नाही आहेत। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक ॲग्रीमेंट V दिलं। ॲग्रीमेंट V त्यांनी एक ॲग्रीमेंट करायला सांगितलं आपल्या क्लायंटला, त्यात क्लायंट असं म्हणतो आहे की ह्याची कॉस्ट जी काही सर माझा सर जी काही आहे CFA प्रमाणे तर ही आहे, परंतु माझ्या ह्याच्यात कस्टमायझेशन आहे आणि त्या कस्टमायझेशननुसार मी काही जास्तीची जी कॉस्ट आहे ती द्यायला तयार आहे। आणि हे जे लावलेलं आहे ना हा रिप्लाय MNRE कडनं, RERR म्हणजे राजस्थान एनर्जी त्यांची जी असोसिएशन आहे त्यांना आलेला आहे। त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की द मिनिस्ट्री प्रपोजेस द बेंचमार्क कॉस्ट टू कॅल्क्युलेट द सेंट्रल फायनान्शियल असिस्टंट ओनली, म्हणजे सबसिडी किती असावी हे कॅल्क्युलेट करण्याकरता दिलेलं आहे। त्यात त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही की ह्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट घ्यायची नाही। त्यामुळं जे लोक आपला बिझनेस होऊ नये या दृष्टिकोनाचे आहेत, मला तर वाटतं आपला बिझनेस होऊ नये असा त्यांचा दृष्टिकोन नाही आहे, तर त्याच्यापुढेही जाऊन महाराष्ट्रातल्या लोकांना हे पैसे मिळू नये म्हणून हे जे झारीतले शुक्राचार्य बसलेले आहेत ना, हे या बिझनेसच्या विरुद्ध आहेत। गंमत बघा, जास्तीत जास्त लोक आत यावे म्हणून आपण प्रयत्न केले। खरं तर मी स्वार्थी जर असतो ना तर मी मासमाला सांगितलंच नसतं आलंय म्हणून। मी मुथा किंवा जयेश किंवा अजून एक 3-4 लोक आम्ही एकत्र आलो असतो, आम्ही आमचे टेंडर भरले असते जशी इतर टेंडर भरली जातात, कुणाला एज्युकेट करायच्या भानगडीत पडलो नसतो। कारण शेवटी मी ज्याला एज्युकेट करतोय ना तो कधीतरी माझा कॉम्पिटिटर आहे। 22 VCs घेतले आम्ही, प्रत्येक टर्म्स अँड टर्म्स समजून सांगितली। इथं एक बोराटे नावाचा आला आहे का, बारामतीचा सर, मराठीतला मनुष्य आहे, त्याला इंग्लिश वाचता येत नाही, तो 3 वेळा माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेला आणि माझ्या ऑफिसमधनं भरून गेला सगळं। मी त्याला नाही म्हटलं असतं तरी चाललं असतं, परंतु जी जबाबदारी आपण घेतो ना ती घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर निभावायची एक जी ताकद असते ना तेवढी आपल्यामध्ये नक्कीच लागते। आणि एवढंच नाही,
सर्वांनी एकत्र येऊन ह्या कॉस्ट ठरवाव्यात म्हणून आपण वाइल्डरनेसला मीटिंग घेतली. मीटिंगच्या आदल्या दिवशी रात्री 8:30 मुथा सरांचं ब्लड प्रेशर झालं होतं 93/140. म्हणजे डायस्टोलिक 93 म्हणजे फार वाईट. मला वाटतं सरांना त्या दिवशीपासून एक गोळी चालू केली ना. त्यांना असं भीती वाटली होती की 40 लोकंसुद्धा वाइल्डरनेसला येत आहेत का नाही. गंमत आहे, हे आपण घेतलेल्या ज्या काही सर्वच लोकांनी, यातले 5-25 लोकं असे होते, अमित होता, अतुल होता, कुलकर्णी होते, कितीक लोक आहे, धुली आहे, किती फोन केले, धुली किती फोन केले असतील तुम्हाला, 25-30. कुठल्या फोनला कधी नकार आला आहे, कुठली माहिती नाही देत म्हणून सांगितलं आहे, तरी तू 500 रुपये भर त्यांचे, मी नाही म्हणत नाही. कारण आपल्याला कोण अछूत नाही आहे. BJP इतक्या दिवस अछूत समजायचे 1990 पर्यंत, त्यानंतर त्यांनी काय केलं बघ. तसं अछूत कोण नाही आहे, सगळे आपले मार्ग भटकलेले आपले दोस्त आहेत, येतील वाटेवर. काही आहेत इथं सिनियर, समजावून सांगतील, त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडावा म्हणून, तर काही हरकत नाही. 182 लोक आले होते सर, बरोबर आहे, 192 सॉरी, 10 थोडं मी डिस्काउंट दिला. 192 लोक आले होते आणि ओपन प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण असं ठरवलं होतं की आपल्याला MSEDCLनी पहिल्यांदा असं सांगितलं त्या ह्याच्यामध्ये की युअर L1 कॉस्ट कॅन बी हायर दॅन आवर बेंचमार्क कॉस्ट, बरोबर आहे. आणि आपण असं तिथं ठरवलं की आपली बेंचमार्क कॉस्ट जास्तीत जास्त चांगली करून घेऊ, ज्याच्यामुळं आपल्याला काम करणं सुखकर होईल आणि उद्या सबसिडी यायचं लांबलं तरी फार, तर तिथं काय अडकेल, आपला प्रॉफिट, बरोबर आहे स्वप्नील सर. हे कॉस्ट काढण्याकरता महाराष्ट्रातल्या 5 जे कोण होते त्या लोकांशी आम्ही बोललो, त्यांच्याकडनं सर्व एक्सेल्स मागून घेतल्या, कन्सेन्सेस काढले आणि ते कन्सेन्सेस जे आहेत जसे आहेत तसे दुसऱ्या दिवशी जयेशनी आणि मी तिथं प्रेझेंट केले आणि सर्वानुमते असं ठरलं की हे प्राईस सगळ्यांनी पाठवायचे. मासमाच्या 99% लोकांनी त्याच प्राईस भरले आणि सगळे बाहेर राहिले. याच्याशी प्रार्थना करणारा एकच मसिया होता जो स्वतः आज दुसऱ्या ऑर्गनायझेशनचा स्वतःला फाउंडर मेंबर समजतो आणि ही ओपन फॅक्ट आहे. आपल्यापैकी कुणीही दिलेली मर्यादा तोडली नाही, संजय बरोबर आहे, तो त्या प्राईजपेक्षा खाली गेला होता आणि तोच सांगत होता की हे नाही आहे आणि तो खाली गेला होता. सर इश्यू नाही आहे, ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला भरायचं आहे कमी तुम्ही भरू शकता. अनेक लोक होते मासमाच्या बाहेर, त्यांनी भरलं त्यामुळे तो रेट खाली आला, आपण सगळे बाहेर राहिलो. त्यांनी सांगायला सुरुवात केली बघा तुम्ही बाहेर राहावात म्हणून यांनी L1 जास्त सांगितली तुम्हाला. गंमत होती, L1 ठरवताना कन्सेसेसनी ठरवलेली सर्व प्राइजेस, तुम्ही बाहेर राहावा म्हणून ह्यांनी ठरवली असा अपप्रचार चालू करायला तिघा चौघांनी चालू केलं. आणि मी म्हणतो तसं, तो नाझीचा जो ग्लोबल प्रचार आहे ना त्याचा फार मोठा छान फायदा त्यांनी घेतला, पण हा धुराळा असतो ना उडलेला, हा 3-4 मिनिटात खाली बसतो आणि नंतर आकाश स्वच्छ होतं आणि लोकांना दिसायला लागतं काय चाललं. फक्त 26 का 28 लोक एम्पॅनल होत होते. आम्ही त्वरित ॲक्शन घेतली, त्यावेळी चतुर्वेदी म्हणून जे सेक्रेटरी होते त्यांना कॉल केला, त्यांनी आम्हाला जीवन जेठानींशी बोलायला सांगितलं, जीवन जेठानींशी आम्ही बोललो. सरांनी ज्या VC उल्लेख केला त्या उल्लेखमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की गुजरात हे स्टेट महाराष्ट्राच्या 2/3 आहे, तिथं जर 600 लोक एम्पॅनल असतील म्हणून प्रोजेक्ट पुढं गेला आहे, 25 का फेल्युअर झाला आहे तर फक्त 29 लोक आहेत आणि चुकीची धोरणं आहेत, तुम्ही धोरणं बदलली आहेत, लोकही जास्त आत घ्या, तुम्हाला शेवटी मंत्रालयाला तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. कसं आहे, शेवटी तिथं बसलेला जो मनुष्य आहे ना त्याला त्याचं काहीतरी हित दाखवल्याशिवाय तो पुढे येत नाही हो. मग त्याला आम्ही त्याचं हित दाखवलं, अरे ते 40 GW आहे की नाही, कमी झालं आहे 12-18% व्हायला पाहिजे ना, मग तू असं कर जास्तीत जास्त लोकांना इथं एम्पॅनल कर. जीवन जेठानींनी मेल लिहिला CE कमर्शियलला, आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी लिहिला, त्यांनी असं लिहिलं की जे लोक टेक्निकली फिजिबल असतील त्या सगळ्यांना L1 मॅच करायला तुम्ही अलाव करा. सर गंमत झाली, आम्ही काम न करणारी आणि सर्व लोकांच्या विरुद्ध असणाऱ्या BOD सर्वांना आत घ्या म्हणून सांगितले. गंमत आहे. आणि त्या मसीहा महाभागानं हे काय पटलं नाही राव,
त्यांनी अपप्रचार पासून सुरुवात केली, अरे हा जाऊ नको, तुझं नुकसान होईल, तुला हे नाही करता येणार. त्यांना हे नाही लक्षात आलं, ऍग्रीमेंट वी दिलंय. आम्ही सांगत होतो लोकांना, कित्येक लोकांचे आजही फोन येतात, साहेब गेलो असतो त्यात तर बरं झालं असतं. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ, मराठीतल्या म्हणी उगीच नाहीत बनल्या हो, उगीच नाहीत बनल्या. डोळे जर उघडले ना तर स्पष्ट दिसतं, चष्मा जर लावला ना तर तसंच दिसतं. सगळ्यांना आत घेतलं. चुकून काही लोकांनी इन्क्लुझिव्ह ऑफ हे लिहिलं होतं GST. सर जेव्हा CE आले ना इथं, तेव्हा सगळं सोडून त्यांच्याशी अर्धा तास इन्क्लुझिव्हवर संजय कुलकर्णींनी वाद घातला. आणि त्याचे बेनिफिशियरी कोण कोण आहेत त्यांनी हात वरती करून सांगा बरं. इन्क्लुझिव्ह होते असे आत गेले असे किती आहेत? संजय तू आहे, तू आहे, तुम्ही आहे. इन्क्लुझिव्ह तुम्ही टाकलं होतं, तुम्हाला नाही मिळालं, मिळालं ना सर? नाही नाही ठीक आहे, हरकत नाही, मी फक्त सांगतो. तर आम्ही सगळ्यांना आत जास्तीत जास्त यावा असा प्रयत्न केला. आणि संजय शेवटी त्याच्या पर्सनल ओळखीचे केळे सर होते, जे कमर्शियल डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मान्य करून घेऊन आला. महाराष्ट्रातले किती सर? 28 लोक आत गेले त्याच्यामुळं. किती लोक आत आले? 28 ते 30 लोक त्याच्यामुळं आत आले. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपण यात आलो. आजसुद्धा आम्ही याच विचाराचे आहोत की सबसिडीमध्ये आपण आलो म्हणजे काम झाले नाही आहे. हे काम फक्त 40% आहे, 60% काम अजून बाकी आहे. अजून तुम्हाला सबसिडी वेळेवर येण्याकरता अनेक हार्डल्स पास करायचे आहेत. आणि हे हार्डल्स पास करताना तुम्ही आणि मी एकमेकांचा हात घट्ट धरला पाहिजे, नाहीतर त्यांनी खाणलेल्या खड्ड्यात आपला एक एक मनुष्य पडायला वेळ लागणार नाही आहे. आणि ह्या खड्ड्यात कुणी पडू नये ह्यासाठी मासमा जीव तोडून प्रयत्न करते. दररोज 2 तास माझं आणि कुलकर्णींचं बोलणं होतंय. किती वेळा बोलतोय आपण? संजय गायकवाड म्हणून पाठीमागच्या ह्याच्यात सांगलीचा होता, त्याला काही एक्सपिरियन्स आहेत, कसे फॉर्म भरायचे, काय भरायचे, ह्याचं सर्व ट्रेनिंग मी आणि रोहन त्याच्याकडनं एवढ्यासाठी घेतोय की आम्हाला पुढच्या 10 दिवसांनी एक VC घ्यायची आहे, लोकांना सांगायला की तुम्ही प्रोजेक्ट करताना काय 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 तयारी ठेवा. सर काय आहे, पडद्या पाठीमागे चाललेल्या ज्या काही हे आहेत ना, त्या आम्ही पुढं आणत नाही एवढ्या करता की प्रत्येक वेळा ते माझी लाल आहे सांगण्यात उपयोग नाही आहे. आणि आम्हाला ते तसं मसीहा बनण्याचा काही फार शौक नाही आहे. ज्यांना कळतंय काय काम असतं ते त्यांना कळतं, ज्यांना कळत नाही त्यांना कळत नाही. आणि ही करताना सुद्धा आम्ही विभागणी करतो कामाची. आम्ही त्यांना सांगितलं की 5 वर्षाची वॉरंटी तुम्ही सर्व सिस्टीमची मागताय सर, त्यातले काही कंपोनंट आहेत ना त्याची वॉरंटी OEMच देत नाही. आता तो एक मला संपूर्ण माहितीचा पट पाहिजे की कशाची वॉरंटी काय. मी ते काम एक जुना जाणता आपले नाशिकचे अमित कुलकर्णी आहेत त्यांना दिले, ते आता मला बनवून पाठवतील. MNRE आम्ही जाऊ ह्याच्यावर भांडू की सर OEMच ज्याची देत नाही आहे वॉरंटी, त्याची वॉरंटी तुम्ही आमच्याकडनं काय मागताय. तुम्ही उद्या असंही म्हणाल की जिथं लावलाय 25 वर्षाचा सोलर तो मनुष्य 25 वर्ष जगेल ह्याची वॉरंटी तुम्ही द्या. तो मनुष्य किती वर्ष जगेल ह्याची वॉरंटी देण्याचं कामच नाही हो माझं. मग जे पार्ट लावले त्याची जेवढी मला वॉरंटी मिळते तेवढी मी देतो, त्याच्यापेक्षा जास्त मी त्याचा मॅन्युफॅक्चरर नाही आहे. म्हणजे अशा अनेक छोट्या 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 गोष्टी आहेत. 6 kW पर्यंत 3 फेजला सिंगल फेज लावा, असे अनेक आपण बदल त्यांच्याकडनं करून घेतलेत. आणि मला वाटतं लोक अडखळत आहेत, परंतु लोकांना एक आता विश्वास नेमका आम्ही देण्यात कामयाब झालो आहे की जरी अडखळलं तरी आपण सर्व एकत्र आहोत, तुम्ही पडणार नाही. तुम्हाला थोडा वेळ तोल गेल्यासारखं जरूर वाटेल, परंतु पुढच्या क्षणाला आपण सर्व एकत्र असल्यामुळं हा तोल सावरला जाणार आहे आणि परत प्रगती आपली जोरात होणार आहे. सर हे जे काही 192 लोक झालेले आहेत त्यापैकी जास्तीत जास्त मासमाचे लोक आत आहेत आणि यांना मिळणारा बिझनेस कदाचित काही लोकांना पोटदुखीचं कारण आहे. हे लेटर आहे पुढचं सोपाळ मसिहांचं, त्यात त्यांनी लिहिलं आहे की हे लोक बदमाशी करतायत, जास्त प्राईज घेत आहेत वगैरे वगैरे वगैरे. गंमत अशी आहे की त्यांनी लिहिलेल्या ह्या लेटरला MNRE बुलडोज केलं, कारण आजकाल बुलडोजर हे चांगलं प्रतीक आहे कुठेही घुसतो. आणि त्यांनी सांगितलं की हे CFA वगैरे जे आहे ते फक्त सबसिडी करण्याकरता आहे, बाकी काही नाही. त्यामुळे मी परत एकदा म्हटलं की जसं मोदींनी हा शब्द वापरला होता आंदोलनजीवी, तसं हे आंदोलनजीवी लोक आहे, त्यांना त्याच्यावर जगू दे. तर एनिवे सगळ्यात शेवटी मला एवढंच सांगायचं की खाली जे वाक्य लिहिलं आहे ना तो आमचा मोटो आहे.
इथं चार वर्षापूर्वी मासवामध्ये येण्यापूर्वी ह्यातले कुठलेही लोक माझ्या ओळखीचे नव्हते, कुठलेही प्रेमाचे नव्हते, कुठलेही माझ्या दुश्मन म्हणून पण नव्हते, पण काही अर्थाने काही लोक आज तुटले त्याचं मला वाईट वाटतं. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन आपला लोकसंग्रह वाढावा, आपली त्याचबरोबर ऑर्गनायझेशनची पण एक प्रतिमा चांगली राहावी, सगळ्यांची प्रगती व्हावी असं आपल्या मनात असतं. त्यामुळं आम्ही हा मोटो ठेवलेला आहे की मासमा मीन्स बिझनेस, नथिंग एल्स. त्यामुळं ज्यांना नोटिसा पाठवायच्या आहेत, ज्यांना काय करायचं आहे त्यांनी ते करत राहावं, काही प्रश्न नाही आहे. याचबरोबर आम्ही जेव्हा एप्रिलमध्ये जॉईंट सेक्रेटरी बरोवा यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांना तेही सांगितलं की तुम्ही जे काही सेंट्रल एम्पॅनलमेंट करता आहात तीही फास्ट करा, कारण त्यात डीबीटी आहे. डीबीटी असल्यामुळं आपल्या सगळ्या लोकांचा फायदा आहे, पैसे आपले अडकून राहत नाही आहेत. पण दुर्दैवाने त्यांनी जी काही डीबीटी केली आहे तीही थोडी आत्ता मारक आहे आपल्या दृष्टीनं. दोन गोष्टी त्यात महत्त्वाच्या आहेत की 2.5 लाख रुपये कमीत कमी आपल्याला भरायला सांगितले त्यांनी, जे आत्ता एम्पॅनल नाही आहेत. म्हणजे ज्या लोकांनी दुर्दैवाने आपल्या लोकांना मिसगाईड केलं की या टेंडरमध्ये भाग घेऊ नका, त्याचा एक बाय प्रॉडक्ट ज्यांनी घेतला त्यांना असं झालं की ते ऑटोमॅटिक ह्या सेंट्रल ह्याला एम्पॅनल झाले आणि त्यांना 2.5 लाखाची पीबीजी द्यायची गरज नाही, 60,000 त्यांचं काम झालं. तरीही सर्वांचा लार्ज इंटरेस्ट लक्षात घेऊन आम्ही इमिजिएटली त्यांना पत्र लिहिलेलं आहे की सर तुम्ही हे परत रिकन्सिडर करा आणि 50,000 खाली करा, कारण जे राहिले आहेत तेही माझे कलिग्ज आहेत, ते माझे दुश्मन नाहीत. ते विरोधक आहेत जरूर विचाराने, पण ते कलिग्ज आहेत. त्यामुळे आम्ही तोही प्रयत्न करतो आहोत की कमीत कमी पीबीजीमध्ये त्यांनी द्यावं. गंमत अशी आहे की जे लोक 60,000 आदल्या दिवशी करा म्हणत होते ना, पुढचं त्यांचा एक मेसेज फक्त दाखवतो मी, पुढं अजून पुढं एक पुढं त्यात त्यांनी लिहिलंय की 2.5 लाख कोई बडी राशी नाही, यह राशि 5 केवल सिस्टम के बराबर है. विचार करें कुछ इंटीग्रेटर्स ने टेंडरिंग सिस्टम में 40% सब्सिडी प्लस पीबीजी के लिए कितना निवेश किया है, वह राशि 2.5 लाख के मुताबिक बहुत कम है. साहेब शॅमेलियन ने जर हे वाचलं तर त्यालाही लाज वाटेल की इतक्या लवकर आपण कलर बदलतोय. म्हणजे ज्याला 50,000 सबसिडी करा असं काल म्हटला आणि वरनं सांगितलं नाही करणार की ह्यांनी लगेच लोकांना सांगायला सुरुवात करा, अरे 2.5 लाख भरा ना मग काय कमी, आदल्या दिवशी 60,000 घ्यायला पाहिजे. म्हणजे सर विचार बदलणं काही पाप नाही आहे, परंतु बदललेले विचार तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जात असले तर जास्त चांगलं आहे. बदललेले विचार तुमच्या संकुचित मनात विचार ती जर दाखवत असतील तर ते अजून वाईट आहे. मासमाच्या नेक्स्ट मासमाच्या डाएटवरनं सेंट्रल सिस्टीममध्ये कशाप्रकारे काम करायचं आहे ह्याचीसुद्धा काल त्यांनी एक सिम्प्लिफाईड प्रोसिजर दिलेली आहे. याच्यावरही आपण काम करतो आहे, त्याच्यासाठी 3 जणांची कमिटी आपण नेमलेली आहे. ऑलरेडी वी आर स्पीकिंग विथ जेठानी, ह्यातले काही काही हार्डल्स आहेत काय आहेत हे आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोत. पडद्यामागनं होणारी सगळीच कामं त्या त्यावेळी सगळ्यांना सांगणं थोडं मुश्किल आहे. कम्युनिकेशनची गॅप एवढ्या करता राहते आहे की प्रत्येकजण त्याचा बिझनेस करून पोट भरून हे काम करतो आहे. घरी गेल्यानंतर लष्कराच्या किती भाकऱ्या भाजल्या हा पहिला प्रश्न घरांवाल्यांकडनं येतो आहे, तेव्हा त्यांना सांगावं लागतं आहे की लष्कराच्या बरोबर पोटाच्याही काही भाकऱ्या भाजलेल्या आहेत. म्हणजे अजून आम्हाला आलेल्या सर्वच म्हणजे त्याला काय म्हणायचं डायव्हर्सच्या ज्या काही नोटीस आहेत त्या आम्ही ठेवतो आहे. त्यांना सांगतो आहे आत्ता पाठवू नको डायव्हर्सची नोटीस, एवढ्या एकच वर्ष आहे मी, पुढच्या वर्षी तुझ्याकडंच लक्ष देणार आहे. काही हरकत नाही आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तर ह्या संतांच्या भूमीतनं हा एवढा जरी आपण मेसेज लक्षात ठेवला तरी मासमा उत्तरोत्तर वाढत जावं. मासमाच्या सहभागातनं तुमची वेल्थ उत्तरोत्तर वाढत जावं आणि हे भारताचं जे स्वप्न आहे 2070 सालापर्यंत कार्बन न्यूट्रल, ते 2070 ऐवजी 50 मध्येच आपण लोकांनी पूर्ण करू एवढी माझी सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू समीर सर, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने खरं समजून आलं.